दरम्यान शाम मानव यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी पाहूयात आघाडी सरकारमधील तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार यांच्यासोबतच गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटकवण्यासाठी मोठा जाळ फेकण्यात आलेला होता किंवा अनेक आरोप करण्यात आलेले होते आणि एक आरोप करण्यात आल्यानंतर आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्याम मानव यांनी एका पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केलेला आहे नेमका हा गौप्यस्फोट काय आहे आणि याबद्दल तुम्हाला कशी माहिती मिळाली सर याबद्दल थोडंसं सांगा आ, बेसिकली पूर्वी दुसऱ्या दिवशी माझी त्यांची भेट झाली आणि त्यांनी मला हा किस्सा सांगितला सगळा आता मी स्वतः इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट राहिलेलो आहे हजारो माणसांचा एक्सपोजर आजपर्यंत करत आलेलो आहे कोण माणूस खरा बोलतो कोण माणूस खोटा बोलतो हे ओळखण्याची क्षमता आहे त्याशिवाय पुरावे पाहण्याची क्षमता आहे त्यांनी सांगितलेली गोष्ट मग मी सांगायला जाहीरित्या सुरुवात केली मी काही पहिल्यांदा बोललो नाही आहे अमरावतीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोललो आणि पुढे ज्या छत्तीस सभा मी पूर्ण मा विदर्भामध्ये घेतल्या लोकसभे निवडणुकीच्या आधी त्या सगळ्या सभांमध्ये ही मांडणी केली आहे सगळ्यात पहिले आपल्या मुंबई पोलीस कमिशनरांनी एक एफिडेव्हिट लिहून दिलं त्यामध्ये यांनी शंभर कोटी गोळा करायचा आदेश दिला या पद्धतीचं ते ॲफिडेव्हिट आणि आश्चर्य म्हणजे पुढे कोर्टामध्ये त्यांनी लेखी दिलं की मला अनिल देशमुखांनी कधीच सांगितलं नाही माझ्या अमुक इन्स्पेक्टरने सांगितलं आणि त्या इन्स्पेक्टरनी पण लेखी लिहून ले दिलं की मला डायरेक्ट अनिल देशमुखांनी कधीच सांगितलेलं नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावून घेतलं आणि दर महिन्याला इतके कोटी रुपये गोळा करण्याचा आदेश दिला या ॲफिडेव्हिटवर सही करायची होती दुसरं ॲफिडेव्हीट फारच भयानक होतं उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे जे कॅबिनेट मंत्री होते त्यांनी दिशा सॅलियन नावाच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा ढकलून देऊन खून केला हे दुसरं ॲफिडेव्हिट होतं तिसरं ॲफिडेव्हिट होतं अनिल परब यांचे गैरव्यवहार हॉटेल संबंधीचे आणि चौथं ॲफिडेव्हिट फारच विचित्र होतं आणि ते म्हणजे प्रत्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवारांबद्दल होते आणि अजित पवार यांच्या पक्षाचे प्रमुख नेते म्हणजे अनिल देशमुखांच्या आणि ते असं होतं की अजितदादांनी बोलावून घेतलं बंगल्यावर त्यांच्या आणि त्या बंगल्यावर त्यांचे चिरंजीव पार्थ हजर होते आणि त्या दोघांनी यांना सांगितलं की गुटकेवाल्यांकडनं दर महिन्याला एवढे पैसे गोळा करून द्यायचे आहेत या चार एफिडेव्हिटवर जर तुम्ही सही करून दिली तर तुमच्यावर ईडीची कारवाई होणार नाही असं स्पष्ट सांगितलं नाही तर ईडीची कारवाई सुरू होईल स्वतः अनिल देशमुख सांगताना मी खूप विचार केला आणि अक्षरशः मी आत्महत्येच्या स्टेजपर्यंत जाऊन पोहोचलो मी त्यांना त्यावेळेस जाहीर येत्या म्हटलं की बरं झालं तुम्ही आत्महत्या के नाही केली नाही तुम्ही आत्महत्या केली असती तर आज तुम्ही जे तेरा महिन्यानंतर सुटला तुमच्याजवळ जे पुरावे आहेत लोकांनी सुद्धा तुम्हाला दोषी मानलं असतं बरं झालं तो क्षण टळला सगळ्यांना याचा अंदाज यायला पाहिजे नाव घेण्याची मी गरज नाही हा अधिकार अनिल देशमुखांचा आहे त्यांनी ते नाव घ्यायला पाहिजे ते घेतील वेळ आल्यानंतर पण तुमच्या माहितीकरता सांगतो अशोक वानखेडे यांचं व्हिडिओ आजही उपलब्ध आहे त्यांनी नाव घेतलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकच माणूस करू शकतो हे दुसरं कोणी करूच शकत नाही सर धन्यवाद कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर